भारत आणि फ्रान्स दरम्यान आज राफायल जेट खरेदीचा करार करण्यात आला. भारत फ्रान्सकडून 36 राफायल जेट्स खरेदी करणार आहे. गेल्या 20 वर्षात भारतानं फायटर विमान खरेदीचा केलेला हा पहिला करार आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असे ही फायटर जेट्स असणार आहेत. पुढच्या 66 महिन्यात ही विमानं भारताला सुपूर्द करण्यात येतील. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री जीन यूव्ह ली ड्रायन यांच्यामध्ये या जेट्ससाठी 7.5 अब्ज युरोंच्या या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. युपीए सरकारनं हाच करार फ्रान्सबरोबर केला होता, पण नरेंद्र मोदींनी हा करार रद्द करत नवा करार केला आहे. या नव्या करारामध्ये 75 कोटी युरोंची बचत होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.